है, गली गली में चोर है, सचिव चोर है, क्या वो चोर है? गली गली में चोर है, प्रशासन चोर है, गली गली में चोर है, प्रशासन चोर है, गली गली में चोर है, गली गली में चोर है। सर आपने सादर करने के पहले ही ये बजट पेपर में कैसा गया है आप पढ़िए, महाराष्ट्र दिमाग मंगाई और पढ़िए सर, ये जो आप अभी पढ़ रहे हैं ना ये पूरा पेपर में है। वी कैन नॉट स्पेंड बिकॉज वी हैव टू सर अभी तक कॉपी नहीं मिली है, घर पे बैठे हम लोग ऑनलाइन, किधर वो सचिव साहब बहुत बड़ी बड़ी बातें करते हैं, घर पे पहुंचे तुम्हारे पास पेपर ना बात में देता है, ऑफिस में पहुंचे आधी बात पोतले ना है, कितने दिवस पोतले पाइजे। गली गली में चोर है, थाने महानगर गली पाई का प्रशासन चोर है, गली गली में चोर है, थाने महानगर गली का प्रशासन चोर है। आयुक्त साहब ये आप देख लीजिए, ये बार बार हो रहा है, ये बार बार हो रहा है, सभापति महोदय चुकी से चल रहे अश्विनी पाटिल जी करते हैं, तीन दिवस आधी पाहिजे होती कॉपी, तीन दिवस आधी कॉपी पाहिजे होती साहेब, तुम्हाला समजायला पाहिजे, आम्हाला वाचायला नाही तुम्ही, ठीक आहे हरकत नाही आम्हाला नंतर द्या, बाप ह्याला पोहोचते वृत्तपत्रांमध्ये आज तुम्ही वाचताय बजेट आलं, तुमचा पण अपमान आहे, तुम्ही आज वापरून वाचून उपयोग काय, बजेट लोकांनी वाचलं सकाळी सादर करण्यापूर्वी जर गोपनीयतेचा भंग होत असेल तर हे चुकीचं आहे। गली गली में शोर है, सचिव चोर है, गली गली में चोर है, सचिव चोर है, क्या वो चोर है? गली गली में चोर है, प्रशासन चोर है, गली गली में चोर है, प्रशासन चोर है, गली गली में चोर है, गली गली में चोर है। तुम्हाला तडकेने तुम्ही आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये तडकेने आहात, तुम्हाला बजेट सादर होतो, बजेटची पुस्तक तडकेने आजपर्यंत साहेब पत्रकारांनी आज छापली ना दिनमान्य अख्खं बजेट छापलं आयुक्तांचं आहे, आम्ही त्या ठिकाणी बघतो ना, ते ह्या अपमान आहे ना, अपमान आहे ना, बरोबर आहे ना, हा प्रशासनाचा अपमान आहे ना, हो बरोबर आहे ना, ह्या गोष्टी काय आयुक्तांबद्दल कुणी काय बोललो आम्ही, प्रशासन प्रशासनामधली गोपनीयता जर पाळली जात नसेल जबाबदारी आपली आहे स्थायी समितीची, आपल्याला बजेट सादर करून उपयोग काय साहेब सांगा मला, आपल्याला बजेट अहो आयुक्तांचा बजेट जो आयुक्त आपल्याला सादर करतायत तो पेपर मध्ये आज सकाळी आला साहेब, 11:00 आधी आला पेपर मध्ये, काय राहिलं काय राहिलंय महापालिकेचं, कॅपो आणि सचिव यांच्याकडे बजेट होता, तुमच्याकडे आमच्याकडे नव्हता, आयुक्त जर याच्यात दोषी नसतील, आयुक्तांना जर माहिती तर आयुक्तांनी चौकशी करावी, हा बजेट आयुक्तांनी सादर करण्यापूर्वी सर आपले सादर करणे के पहिले हे बजेट पेपर में कैसा गया आप पढ़िए, महाराष्ट्र दिनमान मंगाई और पढ़िए सर, ये जो आप अभी पढ़ रहे हैं ना ये पूरा पेपर में है, यू टेल मी सर इज इट इन वायलेशन ऑफ पीपीएमसी एक्ट एमएमसी एक्ट, त्याची आम्ही चौकशी करू करता जाणार कारण की ते बघावं लागेल काय आलंय कसे आकडे आले ते अंदाज में आले ते नीट आलंय सेम सेम और अभी तक हमको नहीं मिला, घर में नहीं मिला सर, इतने लोग इधर अगर बैठे हैं, पत्रकार लोग को इधर बिठाए ऑफलाइन यहाँ पे, हमारा क्या कुछ कहना है, पत्रकार लोग चाहिए हमको तो फिर हमको लड़ने हैं क्यों, इतने लोग अगर है सर बजट वादा नहीं, प्रेस कॉन्फ्रेंस वादा ठीक है आई अंडरस्टैंड, चलो बट सो मेनी पीपल आर देयर व्हाई आर वी नॉट अलाउड, ठीक है वादा नहीं, वो भी ऑनलाइन वादा नहीं 100% 100%। गली गली में शोर है, प्रशासन चोर है, गली गली में शोर है, प्रशासन चोर है, अर्थसंकल्प फोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अर्थसंकल्प फोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मारामध्ये अशा नाही करत मी, पण टेन्शन घेऊ नको आणि मारामध्ये करायची असली तर तुम्ही वाचू शकता। या सभा ऑफलाईनच्या ऑनलाईन करण्यात आल्या, पहिली लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली जाणीवपूर्वक, जेणेकरून आम्ही येऊन सभागृहात आवाज उठू शकत नाही, घरात बसून आम्हाला म्यूट केले जाते, या ठिकाणी एवढी गर्दी असताना सुद्धा सभागृहामध्ये हा बजेट आज सादर होत असताना
मिलिंद पाटणकरांनी जो मुद्दा उपस्थित केला की हा बजेट जर आज सादर आयुक्त करतायत काल महाराष्ट्र दिनमानमध्ये आणि आज पेपरमध्ये बजेट कसा काय येतो, गोपनीयतेचा भंग झालेला आहे नंबर एक. नंबर दोन, ही संपूर्ण हे प्रशासन हे कायद्याचं नियमांचं पायमल्ली करतंय, सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करतंय. एमएमआरडीचा घोटाळा असू द्या, ऑनलाईनची ऑफलाईन ऑफलाईनची ऑनलाईन सभा असू द्या किंवा काल परवा प्रभाग रचनांमध्ये झालेला घोटाळा असू द्या आणि आजचा अर्थसंकल्प पूर्णपणे हे लोक बांधले गेलेले आहेत. सगळे काल त्या ठिकाणी वाढदिवसाला पाया पडायला गेलेले होते आणि तेव्हाच तो बजेट जो आहे तो त्या महाराष्ट्र दिनमानला त्यांनी स्वतः दिला. त्यांच्याकडे कॉप्या पडलेल्या आहेत, अजून आम्हाला कॉप्या मिळाल्या आणि आयुक्त स्वतःचे बजेट वाचतायत. त्यांचाच बजेट स्वतःचा आधी पब्लिश झाला पेपरमध्ये, म्हणजे त्यांनी आज दाखल केल्यानंतर उद्या तुम्हाला तो बजेट कळला पाहिजे. तुमच्यापैकी कोणालाही तो बजेट मिळालेला नाही पत्रकारांना, आणि एकाच विशिष्ट वृत्तपत्राला तो बजेट मिळतो.